लोकसभेच्या निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करून पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना रातोरात मिरज विधानसभेची स्वप्न पडत आहेत आणि विशालदादा आपणाला पाठिंबा देतील असे गैरसमजाचे डोहाळे लागले आहेत, असा आरोप मिरज विधानसभेचे इच्छुक उमेदवार विज्ञान माने यांनी केला आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की काही नेत्यांनी लोकसभेला जरी नुराकुस्तीचा प्रयत्न झाला तसाच प्रयत्न मिरजेत विधानसभेला होण्याची शक्यता आहे, मात्र मिरजेची जनता हे खपवून घेणार नाही, त्यामुळे नेत्यांनी आदेश दिल्यास लोकसभेप्रमाणे लिफाफा घेऊन निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याची नुकताच लोकसभेची निवडणूक पार पडली. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विशालदादा पाटलांना उमेदवारी मिळण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत जो संघर्ष करावा लागला आणि ज्यांच्यामुळे करावा लागला त्यांनी खूप त्रास दिला आपल्याला माहिती आहे. परंतु जनतेनंच ती पूर्ण जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली होती. त्याच पद्धतीनं मिरज मतदारसंघातली सुद्धा निवडणूक जी आहे खूप आपल्याला माहिती आहे की काही लोकांनी अशा पद्धतीनं हाताळली की 25,000 मताधिक दिलेलं आहे. त्यामध्ये आपले सर्वांचे लाडके नेते म्हणजेच आमदार विश्वजित कदम साहेब, तसेच आपले माजी मंत्री घोरपडे सरकार साहेब, जयश्री वहिनी ताई, मदनभाऊंचा पूर्ण गट, पृथ्वीराज बाबांचा पूर्ण गट, म्हणजे ह्या सर्व लोकांनी जे बहुमूल्य योगदान दिलं आणि शहरातले आपले झाले तर हे बापूदादा आवटी, किशोर दामदारदादा, परत भागवान साहेब, मेंढे साहेब, सचिनदादा, परत शिवदुर्वेदादा असतील, परत आजम काझी असतील, परत आपले हरुणभाई असतील, मोहम्मद मनेर, सज्जद बोकरे, अयाज नायकोडी साहेब असतील, परत ग्रामीणमध्ये आपण बघायला गेले कबाडगे सर, संभाजी नागरगोजेदादा असतील, सुभाषदादा खोत असतील, अण्णासाहेब कोरे असतील, सुभाषदादा पाटील असतील, संभाजीराजे पाटील असतील, या सर्वांनीच एकत्र येऊन व समस्त मिरजकर जनतेनं एकत्र येऊन जो निर्धार केला, वसंतदादा कुटुंबीय असतील, पतंगराव कदम साहेबांचे कुटुंबियावर प्रेम करणारे असतील, मदन भवनवर प्रेम करणारे असतील, या सर्वांनी एकजुटीपणाने घोरपडे सरकारांचे जे विचार घेऊन म्हणजे सर्वांनी एक झाले आणि तेच विचार घेऊन विशालदादांना मतामध्ये ते परिवर्तन होऊन निवडून यायला 25,000 लीड दिलं. परंतु मी आत्ता बघतोय काही दिवस झाले की ज्या लोकांनी विशालदादांच्या विरोधात प्रचार करून विरुद्ध जे उमेदवार होते त्यांना दिवस आणि रात्र घेऊन फिरले आणि ह्या सर्व जे लोकांची मी नावं घेतली ज्यांचं मोलाचं योगदान आहे मिरज पॅटर्नमधले किंवा ग्रामीणमधले, ह्यांचा विरोध केला आणि विशालदादांच्या पाठीमध्ये खंजीर गोपण्याचा प्रयत्न आणि गद्दारी केली त्यांना पाडण्यासाठी, त्यांच्या विरोधातले उमेदवार फिरवले, त्यांना आता रातोरात स्वप्न पडून कुठंतरी हे मतदान त्यांचंच आहे आणि विशालदादा आपल्याला पाठिंबा देऊन मदत करतील असे गैरसमजाचे डोहाळे लागलेले आहेत.